अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यात शिरसगाव कसब्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. या पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडवून दिली. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं तर काही भागात दुचाकीही वाहून गेल्या. तिकडे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो क्विंटल शेतमाल भिजल्यानं अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मोहाडी शहरात तर मुसळधार पाऊस झालाय. एक तास पडलेल्या पावसानं रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं. मुसळधार पावसानं शहरात विजेचा लपंडाव सुरू झालाय. अनेक भागात काळोखाचं साम्राज्य पसरलंय. श्री क्षेत्र देहूतही पावसानं हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पावसानं ओढ दिली होती. पेरणीसाठी पाऊस महत्वाचा असल्यानं शेतकरी राजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. देहूत वारकरी दाखल होताच पावसानंही हजेरी लावल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातही मान्सून दाखल झालाय. जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळालाय. सर्वांना प्रतीक्षा असलेला मान्सून अखेर जिल्ह्यात दाखल झालाय. 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. अखेर आज मान्सूनचं आगमन झालंय. पाऊस शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. महाराष्ट्रात मान्सून वेळेवर दाखल न झाल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अनेक भागात भुईमूग सोयाबीन आणि भाताची पेरणी झाली आहे, पण पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शिवारात उगवलेलं पीक वाळायला लागलंय. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक भागात बळीराजानं घाईघाईनं पेरणी पूर्ण केली आहे. पावसाचा एक थेंबही नसल्यामुळे पेरलेलं पीक आता वाळायला लागलंय, तर काही ठिकाणी पेरलेलं उगवलंही नाही. अकोला जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय. विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली तरी अजूनही ठराविक कामं बैलांच्या साह्यानं केली जातात. अकोला जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात पावसानं हजेरी लावली. ग्रामीण भागात पेरणीच्या कामांची लगबग दिसते. छत्रपतींचा विचार म्हणजे